गोवा महामार्गावरील वडपाले गावाजवळ सकाळी 7 च्या सुमारास कोकणाकडे जाणाऱ्या एसटीला अचानक आग लागल्याची घटना घडलीय. त्यामुळे प्रवासी धावपळ आणि भीतीनं घाबरून गेले होते. वाहतूक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या एसटी गाडीतील सर्व प्रवासी सुखरूप आहेत, कोणतीही जीवितहानी झाली नाही. लोणेरे पासून 4 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा यावेळी पाहायला मिळाल्या. महत्वाचं म्हणजे चाकरमान्यांचं गणपतीसाठी बरोबर घेऊन चाललेल्या सामानाची मात्र राख झालीये. दरम्यान या घटनेनंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. 10 वाजता आम्ही गांधी हॉस्पिटलच्या पाठीमागे साईबाबा मार्गावरून आम्ही गाडी निघाली. आमची गाडी दैवोली खुर्द मध्ये जाणार आता आणि मध्ये ट्रॅफिक मध्ये आणल्यामुळं लोक सर्व जागे होते आणि आता डोळा लागल्यावर अचानक आग लागली म्हणून फक्त बाहेर पडा बाहेर पडा म्हणून सर्व लोक बाहेर पडले. फक्त सामान कुठं कोणाचं काय आत बाहेर आलं नाही. बस एवढंच. किती लोक होतात? 52 पुरुष म्हणजे मोठे फुल आणि 7 हाफ.